हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी डिअर स्टुडंट आजचं आपलं केमिस्ट्रीचं हे वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर आहे चॅप्टर आहे सॉलिड स्टेट ओके okay? so, सो सॉलिड स्टेटमधले मी तुम्हाला असे टॉपिक एक्सप्लेन करणार जे ई टी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचे असेल ओके okay? ज्या स्टुडंट्सने याच्या आधी खूप जास्त प्रिपरेशन नाही केलं असेल आणि त्यांना आता या चॅप्टरचं प्रिपरेशन करायचं आहे सीई टी पॉईंट ऑफ व्ह्यू तर याच्यामध्ये मी सगळे पॉईंट कवर करतो आहे आणि त्यातून क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी बऱ्यापैकी जास्त असणार आहे ओके सो लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक आता सगळ्यात पहिल्यांदा आपण सॉलिड स्टेटमध्ये जो पहिला पॉईंट कव्हर करतो आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स ओवरऑल बघा आपण जर विचार केला तर आपल्या सराउंडिंगला जेवढे पण सॉलिड्स मटेरियल असतं त्यांना आपण बेसिकली दोन कॅटेगरीमध्ये डिवाईड करतो आहे त्यातला पहिला पार्ट असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे ॲमर्फा सॉलिड ओवरऑल विचार केला तर क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीत जे काही ॲटम किंवा मॉलिक्युलची अरेंजमेंट असते ती डेफिनेट असते सो so, आपण इथे मेन्शन करू शकतो की पार्टिकल्स ऑर व्हॉट वी कॅन से ॲटम्स ऑर मॉलेक्युल्स दे आर अरेंज्ड इन अ डेफिनाईट मॅनर दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट दे अल्सो शोज अॅनिसोट्रोपी प्रॉपर्टी सो अॅनिसोट्रोपीवरती तुम्हाला सी क्यू विचारला जाऊ शकतो की विच सबस्टन्सिस शोज अॅनिसोट्रोपी प्रॉपर्टी सो करेक्ट आन्सर इज वॉट क्रिस्टल इन सबस्टन्स आता ओवरऑल विचार केलं गेला थोडंसं बेसिक लेवलचा क्वेश्चन पण येऊ शकतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विच ऑफ द फॉलोइंग इज क्रिस्टलाइन लाईन तर काही एक्झाम्पल माहिती असू द्या की याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतले सोडियम क्लोराईड आयन डायमंड ग्राफाईट सिरॅमिक ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन लाईन नाव लेट्स टॉक अबाउट द ॲम सॉलिड बघा ॲम आर्फ सॉलिटमध्ये आपण ॲटमची जर अरेंजमेंट बघितली तर ती इरेग्युलर असते ॲटम्स दे आर नॉट अरेंज इन अ रेग्युलर मॅनर आहे ऑर नो अँड ड्यू टू दिस दे हॅव नो शार्प मेल्टिंग पॉईंट आणि ते कुठली प्रॉपर्टी दाखवतात आयसोट्रोपी प्रॉपर्टी दाखवतात आता आपण यांचं एक्स्ट्रा डिस्कशन करू की व्हॉट इज मीन बाय ॲनिसोट्रोपी अँड व्हॉट इज मीन बाय आयसोट्रोपी यांचं आपण सेपरेट डिस्कशन करू बघा ॲनिसोट्रोपी ही प्रॉपर्टी दाखवतो कोण क्रिस्टल लाईन so, सो व्हॉट इज मीन बाय ॲनिसोट्रोपी समजा मी इथे तुम्हाला का एक काही एक्झाम्पल दाखवलं आहे इथे सपोज आपण एक कन्सिडर करू की आपल्याकडे एक क्रिस्टलाईन सॉलिड आहे आणि याच्या शेजारी आहे या साईडला ॲमरफस सॉलिड आणि होतं काय ओवरऑल दोघांच्या मध्ये डिफरन्स मी जर बघितला तर पहिल्या केसमध्ये तुम्हाला दिसतंय की पार्टिकलची अरेंजमेंट ही डिफिनेट आहे दुसऱ्या केसमध्ये दिसतं आहे की पार्टिकलची अरेंजमेंट ही इरेग्युलर आहे आणि मग आपण इथे बोलताना असं बोलतोय की क्रिस्टलाईन इन्ड सॉलिडिस क्रिस्टल सॉलिडिस दे शोज ॲनिसोट्रोपी प्रॉपर्टी नव व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय अॅनिसोट्रोपी सपोज मी या क्रिस्टलाईन सॉलिडचा स्टडी केला एका पर्टिक्युलर डायरेक्शनला फॉर एक्झाम्पल मी या डायरेक्शनला जर प्रॉपर्टी स्टडी करतोय तुम्ही चेक करणार की या डायरेक्शनला मला ॲटम्स डेफनेट मिळत आहे सेम ॲटम सेम पार्टिकल मला रिपीट होताना दिसत आहे जर सपोज मी प्रॉपर्टी या डायरेक्शनला स्टडी करतो आहे तर या पण डायरेक्शनला पार्टिकल्स मला सेम मिळत आहे तर मला हे सांगा किंवा मी असं डायगली पण सपोज एखाद्या कर स्टडी करतो आहे तर याच्यामध्ये पण अल्टरनेट रेड येलो रेड येलो पार्टिकल मला दिसत आहे तर ॲनिसोट्रोपी प्रॉपर्टी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की समजा काही प्रॉपर्टी आपण स्टडी करतो आहे फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स थर्मल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी या प्रॉपर्टीज दे शोज डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन सो या प्रॉपर्टीचा व्हॅल्यू काय होता चेंज होता या डायरेक्शनला मला वेगळी प्रॉपर्टी मिळणं या डायरेक्शनला मला वेगळीच प्रॉपर्टी मिळते सपोज मी या डायरेक्शनला विचार केला मला काहीतरी वेगळीच प्रॉपर्टी मिळते सो दोज सबस्टनसेस विच शोज डिफरंट प्रॉपर्टीज अलॉग डिफरंट डायरेक्शन सच टाईप ऑफ प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज ॲनिसोट्रॉपी बट ॲमर फर्टच्या बाबतीत काय होतं की ॲटम्स हायली इरेग्युलर अरेंज असतात आणि इरेग्युलरली अरेंज असल्यामुळे कुठल्याही डायरेक्शनला जर आपण प्रॉपर्टी स्टडी केली तर त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज आपल्याला सेम मिळणार आहे सो प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कंडक्टिव्हिटीज याच्यामध्ये मग थर्मल कंडक्टिव्हिटी इलेक्ट्रिकल कन्विट येत येतात ऑल आर इंडिपेंडेंट ऑफ डायरेक्शन ऑफ मेजरमेंट म्हणजे तुम्ही डायरेक्शन कुठली पण घ्या त्याने काही फरक पडणार नाही आहे कुठल्या पण डायरेक्शनला प्रॉपर्टीज स्टड घ्या ऑल प्रॉपर्टीज आर फाउंड टू बी सेम मग अशा टाईपच्या प्रॉपर्टीला आपण बोलतो काय आयसूट आता त्याच्यावर दोन क्वेश्चन तयार होत आहे नंबर वन कि से कि एक, एक हो है, है की कुठला सबस्टन्स ॲनिसोट्रोपी दाखवतो कुठला सबस्टन्स आयसोट्रोपी दाखवतो आणि दुसऱ्या टाईपचं क्वेश्चन कसं असेल की तुम्हाला याचा मिनिंग माहिती असायला पाहिजे या दोघांचं मिनिंग माहिती असेल तर सुद्धा एक एखादा अल्टरनेट एमसीक्यू तयार होऊ शकतो ठीक आहे हे झालं फक्त बेसिक लेवलचं डिस्कशन की सॉलिटचा पण क्लासिफिकेशन बघितलं ठीक आहे आता याच्या पुढचा महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करू जो बऱ्यापैकी जास्त महत्त्वाचा असेल ओके सो हे जे काही सबस्टन्स आहे याच्यामध्ये क्रिस्टन सबस्टन्स काही ॲमॉर्फस असतात काही क्रिस्टाईन सबस्टन्स कसे असतात ॲमर्फसस अँड सम ऑफ देम आर आयसोमॉर्फस सो मग आयसोमॉर्फस सॉरी नॉट ॲमर्फस आयसोमॉर्फस आणि पॉलिमॉर्फस अशा दोन टाईपचे सबस्टन्सेस आहेत सो मग आपण आयसोमॉर्फस हे कोणाला बोललं पाहिजे फॉर एक्झाम्पल मी सपोज या दोन मोलेक्युलचा स्टडी करतो आहे नंबर वन सोडियम फ्लोराईड आणि नंबर टू मॅग्नेशियम ऑक्साईड या दोघांचा विचार केला तर सोडियमचा एक ॲटम आणि फ्लुरिनचा एक ॲटम या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर ॲटमचा रेशो काय झाला वन रेस टू वन तसंच दुसरा एक्झाम्पलमध्ये मॅग्नेशियम वन ॲटम ऑक्सिजन वन ॲटम हे कंबाईन झाले यांचा ॲटमिक रेशो किती आहे वन रेस टू वन आता दोज ॲमर्फस आपण कोणाला बोललो पाहिजे सॉरी नाही आयसोमॉर्फस आयसोमॉर्फस आपण कोणाला बोललो पाहिजे वेन टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर या दोघांचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं असेल सेम क्रिस्टल स्ट्रक्चर इज सेम वेन टू ऑर मोर सबस्टन्सेस देश वॉज सेम क्रिस्टल सब देश वॉज सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेट टू बी आयसोमॉर्फस त्यांनाच आपण काय बोलू शकतोय आयसोमॉर्फस पॉलिमॉर्फस कोणाला बोलायचं समजा मी एक एक्झाम्पल डिस्कस करतोय कॅल्शियम कार्बोनेट आपण कॅल्शियम कार्बोनेटचा विचार केला तर सिंगल सबस्टन्स हा एकच सबस्टन्स पण तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो आहे वेन अ सिंगल सबस्टन्स वेन दे सिंगल सबस्टन्स कॅन एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स आणि जा जे काही दोन किंवा दोनापेक्षा जास्त फॉर्म आहे ते सुद्धा एक प्रकारचे क्रिस्टल फॉर्ममध्येच असतात मग अशा टाईपच्या सबस्टन्समध्ये जी प्रॉपर्टी आहे किंवा अशा टाईपच्या सबस्टन्सला आपण काय बोललं पाहिजे पॉलीमॉर्फस पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा एकाच सबस्टन्स एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतोय जसं की कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम कार्बोनेट हे कॅल्साईडच्या फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं कॅल्शियम कार्बोनेट हे ऑरेगोनेटच्या फॉर्ममध्ये सुद्धा मिळतं वेन सिंगल सबस्टन्स एक्झिस्ट इन टू ऑर मोर डिफरंट डिफरंट फॉर्म देन दॅट सबस्टन्स हॅव द प्रॉपर्टी दॅट इज कॉल्ड ॲज पॉलिमॉर्फिझम सो पॉलिमॉर्पिझमचा अजून एक एक्झाम्पल घेऊ फॉर एक्झाम्पल सिलिका असेल आता सिलिका तीन फॉर्ममध्ये मिळतं नंबर वन अल्फा अल्फाकॉड्स नंबर टू बीटा बीटाकॉड्स नंबर थ्री क्रिस्टोबलाइट सो यांच्यावरती एम सी कु कशा तरी माहिती का की फॉर एक्झाम्पल कॅल्साइट इज अ पॉलिमॉर्फिक फॉर्म ऑफ ऑप्शन ए बी सी डी एबीसीडी देटन्सर इज कॅल्शियम कार्बोनेट फॉर एक्झाम्पल বীটা কৰ্চ্ছ বিিটা কড্ছ ইজ অ পিমিক ফৰ্ম অফ অপ্শন টিক কৰা চিলিকা কিছু হওক শকত বিচ অফ দ ফলোংগ ইজ ন'ট পাৰ্ফিক ফম অফ চিলিকা অপ্শন এ অপ্শন বী অপ্শন সি অপ্শন ডি মই তোমালোক টিক কয় অৰ্গনাইটল বিকজ অৰ্গনাইট ইজ পাৰ্ফিক ফৰ্ম অফ কেলিয়াম কৰ্গনা ন'ট পাৰফিক ফৰ্মিকা স' এক আইছোম आयसोमॉर्फस सबस्टन्स आपण अजून एक एक्झाम्पल बोलायचं राहून गेलं आपल्याकडं आयसोमॉर्फस सबस्टन्स मी सेकंड एक्झाम्पल घेतलं आहे ज्याच्यामध्ये आहे एन ओ थ्री मोलेक्युल कुठला आहे एन ओ थ्री आणि दुसरा मोलेक्युल आहे सी ए ओ थ्री आता पहिल्या केसमध्ये आपण बघितलं एन ओ थ्रीमध्ये तर एन ओ थ्रीमध्ये एक ॲटम आहे सोडियमचा वन ॲटम इज ऑफ नायट्रोजन अँड थ्री ॲटम्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे रेशो काय झाला वन रेस टू वन रेस टू थ्री दुसरा सबस्टन्स आपण विचार केला तर एक कॅल्शियम आहे वन कार्बन इज देअर अँड थ्री ऑक्सिजन्स आर देर मग इथे पुन्हा रेशो काय झाला वन रेज टू वन रेज टू थ्री सो याचा मीनिंग काय आहे की आपण पॉलिमॉर्फस सबस्टन्सेस कोणाला बोललो पाहिजे वेन टू ऑर मोर वेन टू ऑर मोर सबस्टन्सेस दे हॅव सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेट टू बी पॉलिमॉर्फस सबस्टन्स एक्झाम्पल तुम्हाला मी दिलेत ओके हे एक्झाम्पल एम सी पीला येऊ शकतं आहे आता हे डिस्कशन झालं आयसोमॉर्फस अँड पॉलिमॉर्फस सबस्टन्स आता पुढे डिस्कस करू टॉपिक हा तर बऱ्यापैकी इझी टॉपिक आहे पण हा सगळ्याच पुढच्या बऱ्याचशा कॉन्सेप्टचा हा एक बेस आहे त्याला आपण नाव दिलं आहे टाईप्स ऑफ युनिट सेल आता ओवरऑल युनिट सेलचे टोटल फोर कॅटेगरीज असतात युनिट सेलमध्ये पहिलं आहे सिम्पल युनिट सेल त्याला आपण सिम्पल क्युबिक युनिट सेल असं म्हणू शकतो आहे नंतर आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल फेस सेंटर युनिट सेल अँड बेस सेंटर युनिट सेल ओके सो युनिट सेलचे आपण तीन टाईप चार टाईप कुठले सांगितले सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर फेस सेंटर अँड बेस सेंटर आता यांना असे नावं देण्यामागचं रिझन मी तुम्हाला सांगतो की बघा एक्झॅक्टली काय असते आपण सिंपल क्यूबिकमध्ये जर विचार केला तर पार्टिकल्स कुठे प्रेझेंट असतात पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ॲट द कॉर्नर्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन अँड एट एट कॉर्नरला एट पार्टिकल प्रेझेंट असतात तसं बॉडी सेंटरचा आपण विचार केला तर पार्टिकल्स एक्झॅक्टली exactly प्रेझेंट कुठे असतं बघा बॉडी सेंटरचा विचार केला तर आपण पार्टिकल एट कॉर्नरला एट पार्टिकल्स दाखवणार आपण एट कॉर्नर एट पार्टिकल्स आणि अलॉंग विथ कॉर्नर पार्टिकल देर इज अ प्रेझेन्स ऑफ वन मोर पार्टिकल विच इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द बॉडी ज्याला मी इथे दाखवला आहे हा जो पार्टिकल आहे ऑरेंज तो कुठे प्रेझेंट आहे बॉडीच्या सेंटरला तर ही डायग्राम कोणाची झाली बॉडी सेंटर तसंच फेस सेंटर सुद्धा आहे फेस सेंटरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पार्टिकल एट कॉर्नरला एट पार्टिकल तर कन्फर्म आहेत एट कॉर्नर एट पार्टिकल्स आणि अजून काही पार्टिकल दाखवायचे जे फेसच्या सेंटरला आहे आता मला सांगा एखाद्या क्यूबच्या फेसच्या सेंटरला तुम्हाला पार्टिकल दाखवायचे हा बघा इथे एक मी पार्टिकल दाखवला आहे जो फेजच्या सेंटरला आहे तुमच्या राईट साईडला आहे तुमच्या लेफ्ट साईडला जो दिसतो आहे फेस तिथे पण एक पार्टिकल आहे या क्यूबच्या टॉप साईडला पण एक पार्टिकल आहे आणि या क्यूबच्या बॉटम साईडला पण एक पार्टिकल आहे तर हे फोर पार्टिकल तुम्हाला खूप इझिली समजतात बट अजून एक पार्टिकल आहे जो फ्रंट साईडला जो हा तुम्हाला स्क्वेअर दिसतो आहे ना या स्क्वेअरच्या सेंटरला पण एक पार्टिकल आहे आणि अजून एक पार्टिकल आहे जो पाठीमागच्या स्क्वेअरच्या सेंटरला आहे इथे थोडंसं मिक्सिंग होतंमुळे त्यामुळे मुलं थोडेसे कन्फ्यूज होतात सो असे टोटल सिक्स फेसेसला सिक्स पार्टिकल्स प्रेझेंट होतात त्याला आपण बोलतो फेस सेंटर नो द क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज बेस सेंटर बेस सेंटर पार्टिकल कसे ओळखायचे असतात याच्यामध्ये सिंपल नेहमीचे कॅल्क्युलेशन्स आहे एट कॉर्नर एट पार्टिकल्स एट कॉर्नर एट पार्टिकल्स ओके आता सगळ्यात महत्वाचं बेस सेंटर बेस सेंटरचं मीनिंग आपल्याला काय घ्यायचं असतं दर आर टू पार्टिकल्स विच आर प्रेझेंट ॲट द फेस विच आर ऑपोजिट टू इच अदर हे सर नो म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथल्या फेसला जर एक पार्टिकल दाखवलं असेल तर याच्या ऑपोजिट फेस ही डाऊन साईड नाही इथे पार्टिकल दाखवलं पाहिजे दॅट सेड या डायग्रामला आपण बोलू शकतोय बेस सेंटर क्यूबिक युनिट सेल आता हे फोर टाईप झाले युनिट सेलचे आता आपल्याला इन डिटेल डिस्कस करायचं आहे सिम्पल क्यूबिक युनिट सेल बॉडी सेंटर अँड फेस सेंटर ओके चला प्लस पुरुष करू द नेक्स्ट मी तुम्हाला काय करतो त्याच्याकडं कॅल्क्युलेशन पण एक्सप्लेन करतो जेणेकरून त्याच्यावरती पण क्वेश्चन एक्झामला विचारले जातात ओके बघा सपोज सिम्पल क्युबिकच्या बाबतीत बघितलं तर नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत एट कॉर्नर आणि जर प्रत्येक कॉर्नरचा विचार केला तर प्रत्येक कॉर्नरला जो पार्टिकल प्रेझेंट आहे बघा इथे कॉर्नरला एक पार्टिकल प्रेझेंट आहे हा पार्टिकल क्यूबच्या इनसाइडला किती आहे वन बाय एट हा सुद्धा पार्टिकल क्यूबच्या इनसाइडला किती आहे वन बाय एट असा प्रत्येक पार्टिकल क्यूबच्या इनसाईडला वन बाय एट कॉन्ट्रीब्युशन करतो आहे मला सांगा एट पार्टिकलचं सा, वन बाय एटनुसार कॅल्क्युलेशन केले तर सिंपल क्युबिक म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स मला किती मिळणार आहे टू मिळतील सो क्वेश्चन कसं आहे हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिकल्स आर प्रेझेंट इन सिम्पल क्युबिक युनिट्स आहेत सो त्या क्वेश्चनचं तुम्हाला टिक करायचं आहे वन आणि जर तुम्हाला कोणी विचारलं हाऊ मेनी लॅटिस पॉईंट लॅटिस पॉईंटचा जर क्वेश्चन विचारला तर लॅटिस पॉईंट टोटल किती आहेत एट लॅटिस पॉईंट आहे हे या क्वेश्चनच आन्सर आता डिस्कशन करू बॉडी सेंटरचं बॉडी स्टँडर्डच्या बाबतीत बघा काय सांगतोय बॉडी सेंटरमध्ये एट कॉर्नरला एट पार्टिकल्स आहे प्रत्येक पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन वन बाय एट आहे त्यामुळे टोटल पार्टिकल तुम्हाला भेटणार वन आणि बॉडीच्या सेंटरला सुद्धा एक पार्टिकल प्रेझेंट आहे बॉडीच्या सेंटरला सुद्धा एक पार्टिकल प्रेझेंट आहे याचा अर्थ अजून एक पार्टिकल मिळाला असं टोटल तुम्हाला पार्टिकल्स किती मिळाले टू पार्टिकल्स सो क्वेश्चन आहे हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन बॉडी सेंटर युनिट्स तो आन्सर इज टू आणि विचारलं की लॅटिस पॉईंट किती आहे तर या केसमध्ये लॅटिस पॉईंट असणारे एट प्लस वन दॅट इज इक्वल टू नाईन आता डिस्कशन करू फेस सेंटरच्या बाबतीत बघा फेस सेंटरमध्ये कॅल्क्युलेशन्स कसे होत नेहमीप्रमाणे एट कॉर्नर एट कॉर्नरला एट पार्टिकल्स प्रत्येक पार्टिकलचं कॉन्ट्रिब्युशन आहे वन बाय एट आणि जर वन बाय एट कॉन्ट्रिब्युशन केलं तर कॉर्नरचं मिळून तुम्हाला एकच पार्टिकल मिळेल पण सगळ्यात महत्त्वाचं फेजच्या सेंटरला मला हे सांगा टोटल फेसेस किती आहेत सिक्स फेसेस जो पार्टिकल फेजच्या सेंटरला प्रेझेंट असतो फॉर एक्झाम्पल हा इथला पार्टिकल हा पार्टिकल फेजच्या जो सेंटरला असेल त्याचं कॉन्ट्रिब्युशन किती असेल तो हाफ इनसाइडला असेल हाफ आउटसाईडला असेल तर सिक्स फेसेस मल्टिप्लाय बाय हाफ तर तुम्हाला पार्टिकल भेटणार थ्री मग कॉर्नर आणि फेस असं एकत्र केलं तुम्हाला टोटल तो नंबर ऑफ पार्टिकल्स किती मिळत आहे फोर पार्टिकल्स मिळत आहे आणि जर लॅटिस पॉईंटचा क्वेश्चन विचारला तो महत्त्वाचा असेल टोटल नंबर ऑफ लॅटिस पॉईंट्स प्रेझेंट इन द फेस सेंटर जर असा क्वेश्चन विचारला तर तो टोटल तो लॅटिस पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत एट प्लस सिक्स दॅट इज इक्वल टू फोर्टीन लॅटिस पॉईंट्स आर दॅर ओके आता लास्ट पॉईंट डिस्कस करायचा जो आहे बेस सेंटर आता ह्याच्या नेहमीप्रमाणे एट कॉर्नर एट पार्टिकल्स प्रत्येक पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन असणार वन बाय एट सो इथे तुम्हाला पार्टिकल मिळाला कॉर्नरचं मिळून वन पार्टिकल बट बेसच्या सेंटरला जो पार्टिकल आहे बेस किती दाखवले आपण फक्त दोनच दाखवले एक टॉप साईडला एक बॉटम साइडला आणि जो बेसच्या सेंटरला त्याचं कॉन्ट्रिब्युशन किती असणार आहे हाफ असणार आहे सो द आन्सर इज वॉट वन मग दोघांची ॲडिशन केली तर टोटल पार्टिकल प्रेझेंट इन बेस सेंटर इज इक्वल टू टू इज इक्वल टू टू आणि जर विचारलं की लॅटिस पॉईंट किती असेल तर लॅटिस पॉईंट तुम्हाला एट प्लस टू मेन्शन करेन दॅट इज इक्वल टू थ्री सो जिथे मी आता सर्कल करतो आहे ते तुम्हाला एम सी क्यूला विचारले जाऊ शकतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट असे एट क्वेश्चन होत हे तुम्हाला एम सी क्यूला विचारले जाते ठीक आहे सो नेक्स्ट टॉपिक बघूया कुठला आहे सो द नेक्स्ट टॉपिक इज देर आर टोटल सेवन क्रिस्टल सिस्टीम आणि त्यांच्या आपल्याला टाईप ऑफ युनिट्सला पण बघायचे टॉपिक महत्त्वाचं असेल की पहिला हाच क्वेश्चन आहे की टोटल क्रिस्टल सिस्टीम किती आहे सो देर आर सेवन क्रिस्टल सिस्टीम आणि त्या सेवन क्रिस्टल सिस्टीमचे आपल्याला अजून टाईप पण बघायचे आहेत तर त्यांच्यावरती पण एम सी क्यू येण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत सो पहिले सगळ्यात आपण डिस्कस करू की क्युबिक हे जे हे जे युनिट्सल आहे किंवा हा जो काही क्रिस्टलचा टाईप आहे तो कुठला आहे क्युबिक क्युबिक आहे सेकंड इज ऑर्थोरोम्बिक नेक्स्ट इज टेट्रागोनल देन फोर्थ वन इज मोनोक्लिनिक फिफ्थ इन हेक्झागोनल सिक्स इज ट्रायक्लिनिक आणि सेव्हन्थ इज रोम्बोहायड्रोल कधीकधी क्वेश्चन असा पण येऊ शकतो आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्रिस्टल सिस्टीम तर क्रिस्टल सिस्टीम टोटल सेव्हनच आहे रोम्बोहायड्रोल आहे ट्रायक्लिनिक हेक्झॅगोनल हे नावं लक्षात ठेवायचे तुम्ही मोनोक्लिनिक टेट्रागोनल ऑर्थोरोम्बिक अँड क्यूबिक हे सेवन कोण आहेत क्रिस्टल सिस्टीम आता या क्रिस्टल सिस्टीमचं काय होतं फर्दर क्लासिफिकेशन करायचं आपल्याला की त्यांच्यामध्ये ते किती टाईपचे युनिट सेल दाखवता जसं की एक्झाम्पल बघा आपण जर विचार केला तर के क्युबिक किती टाईपचे असतात तर नंबर वन सिंपल बॉडी सेंटर अँड फेस सेंटर असे टोटल तीन टाईपचे युनिट सेल दाखवतात क्युबिकच्या फॉर्ममध्ये ऑर्थोरोम्बिकमध्ये कुठले कुठले टाईप आहे सिम्पल बॉडी सेंटर फेस सेंटर बेस सेंटर टोटल नंबर ऑफ युनिट सेल किती झाले फोर झाले आफ्टर दॅट टेक्ट्रागोनमध्ये दोनच आहेत सिम्पल आणि बॉडी सेंटर मोनोक्लिनिकमध्ये पण दोनच आहे सिम्पल बेस सेंटर हेक्झागोनर ट्रायक्लिनिक रोम्बो हॅटर या तिघांमध्ये रिस्पेक्टिवली एक एकच आहे सो so, आता आपण हे जे युनिट सेल बघितले यांची आपण ॲडिशन केली ॲडिशन कोणाची करायची वन प्लस वन प्लस वन प्लस टू प्लस टू प्लस फोर प्लस थ्री या सेगॅनची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला सेगॅनची ॲडिशन टोटल भेटणार किती आहे फोर्टीन आणि या फोर्टीन टाईपच्या युनिट सेललाच काय म्हटलं द ब्रावे सेल मग इथे पण एम सी पी तयार होते की द टोटल नंबर ऑफ ब्रॅव्हॅस लॅटिस आर ब्रावेस सेल नाही माझ्याकडनं चुकून बोललं गेलं ब्रॅव्हॅस लॅटिस सो टोटल नंबर ऑफ ब्रावेस लॅटिस आर फोर्टीन आता रिसेंटली क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो आहे की फॉर एक्झाम्पल मला क्वेश्चन तयार करायचं आहे टेट्रागोनलवरती मग टेट्रागोनलचे टोटल युनिट सेल, सेल। किती ला। असतात तो टेट्रागोनलचे टोटल युनिटसील किती असतात दोनच असतात सगळ्यात जास्त युनिट सेल कोण फॉर्म करतं ऑर्थोरोम्बिक फॉर्म करतो सगळ्यात जास्त किती मिळाले तुम्हाला फोर मिळाले सो so, या टाईपचे क्वेश्चन तयार केले जाऊ हो शकतात ओवरऑल लक्षात ठेवायचे पुन्हा नावं सांगतोय क्युबिक ऑर्थोरोम्बिक टेट्रागोनल मोनोक्लिनिक हेक्झॅगोनल ट्रायक्लिनिक अँड रोम्बो ओके सो so, हे झाले कुठले सेवन टाईपचे क्रिस्टल सिस्टम झाले आता पुढचा टॉपिक आपण डिस्कस करू थ्री टाइप्स ऑफ क्यूबिक सिस्टेम ऑलरेडी मी यांचं डिस्कशन करून झालं आहे पुन्हा पुन्हा बोलण्याची गरज नाही आहे इथे आपण डायरेक्टली आन्सर सांगतो तुम्हाला आता आपल्याला काय करायचं आहे पार्टिकल शो करायचे पार्टिकल एक्झॅक्टली कुठे शो करायचे आपल्याला फॉर एक्झाम्पल आपण जर सिंपल क्यूबिकचा विचार केला तर पार्टिकल कुठे प्रेझेंट असतो कॉर्नरला प्रेझेंट असतो कॉर्नर पार्टिकल दाखवले बॉडी स्टँडरच्या बाबतीत कॉर्नरला पण प्रेझेंट असतो अलँग विथ कॉर्नर पार्टिकल वन मोर पार्टिकल इज प्रेझेंट ॲट द बॉडी सेंटर आणि फेस सेंटरच्या बाबतीत कुठे कुठे सांगितले होते कॉर्नरला एट असणारच आहे एट पार्टिकल आर प्रेझेंट ॲट द एट कॉर्नर अँड सगळ्यात महत्त्वाचं की अजून फेजच्या पण सेंटरला पार्टिकल प्रेझेंट असेल मग ते फेजच्या सेंटरला मला पार्टिकल दाखवायचे ते पार्टिकल मी कुठे दाखवले पाहिजे वन टू थ्री फोर इथे फाईव्ह आणि इकडे सिक्स असे सिक्स पार्टिकल दाखवले ओके सो यांचे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला आन्सर पण मिळाले होते ते आन्सर एक तुम्हाला रिकॉल करून देतो की आपण जर विचार केला तर सिम्पल uh, क्युबिकमध्ये तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स भेटले होते वन बॉडी सेंटरमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स भेटले होते तुम्हाला टू आणि फेस सेंटरमध्ये नंबर ऑफ पार्टिकल मिळाले होते फोर हे कसे मिळाले हे आपण ऑलीवरती डिस्कस केलेले त्यामुळे आता ते डिस्कशनचा पार्ट नाही आहे आता आपण याचं तसं विशेष असं इम्पॉर्टन्स नाही आहे बट कॉर्डिनेशन नंबरवरती क्वेश्चन आले त्याच्यावरती तर कॉर्डिनेशन नंबर्स आपण व्यवस्थित करू तर हे काय माहिती आहे का इट्स अ पॅकिंग इन सॉलिड बघा आपल्या आपल्या घरातलं एक्झाम्पल घेतलं समजा आपण कुठे फिरण्यासाठी चाललो असेल आपण आपली बॅग पॅक करतो बॅगमध्ये आपण वस्तू असत अंदाजे कशाही ठेवतो का नाही बॅगमध्ये मॅक्झिमम वस्तू जर ॲडजस्ट करायच्या असेल तर आपण त्या बॅगला व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग करतो हे सर ना तसंच जेव्हा सॉलिड्स तयार होतात सॉलिडमध्ये पार्टिकल्स एकमेकांना ॲटॅच होत जातात आणि ते पार्टिकल्स एकमेकांना ॲटॅच होताना अशा वेळेने अरेंज होतात की मॅक्झिमम पार्टिकल तिथे ॲडजस्ट झाले पाहिजे मग त्या कॉन्सेप्टला ना आपण नाव हो काय दिलं आहे पॅकिंग इन सॉलिड्स मग हे सॉलिड पॅकिंगचे आपण टोटल बघायला गेलं तर टोटल तीन टाईपचे पॅकिंग करतो पहिलं जे पॅकिंग असेल मी ते साईडला एक्सप्लेन करतो जो पहिल्या टाईपचं पॅकिंग आहे त्याला आपण बोलतो लिनियर पॅकिंग हे पहिल्या टाईपचे जे दुसऱ्या टाईपचं पॅकिंग आहे त्याला आपण बोलतो प्लेनर प्लेनर पॅकिंग आणि जे तिसऱ्या टाईपचं पॅकिंग आहे त्याला बोलतो आपण क्लोज पॅकिंग क्लोज पॅकिंग ओवरऑल जर विचार केला तर महत्त्वाचं कुठलं असतं क्लोज पॅकिंग कारण एखादा क्रिस्टल ग्रो होत असताना थ्री डायमेन्शनली ग्रो होतो म्हणून तुम्हाला क्लोज पॅकिंगचाच विचार जास्त करायचा आहे बट डिस्कशन तर आपण या तिघांचं पण करतो आहे मग बघू एक्झॅक्टली हे काय कॉन्सेप्ट आहे पहिलं जे आहे त्याला आपण नाव दिलं आहे लिनियर पॅकिंग सो फर्स्ट इज वॉट लिनियर पॅकिंग इन वन डायमेन्शन वॉट हॅपन इन लिनियर पॅकिंग लिनियर पॅकिंग इन वन डायमेन्शन इज ही जी अरेंजमेंट आहे की एक स्पियर दुसऱ्या स्पियरचे आपण शेजारी ठेवलेला असतो आणि हॉरिजंटल लाईनमध्ये आपण मेन्शन केलं असेल तर होतं काय प्रत्येक स्पियर एकमेकांना असा टच करतो आहे सो ना प्रत्येक स्पियर हा एकमेकांना टच करतो आहे आणि असं समजा आपण नंबर ऑफ पार्टिकल दाखवले त्यातला तुम्ही कुठलाही रँडमली सेंटरचा पार्टिकल कन्सिडर करा जर आपण त्या सेंटरच्या पार्टिकलचा विचार केला सपोज मी या सेंटरच्या पार्टिकलचा विचार करतो आहे आता हा सेंटरचा पार्टिकल चेक करा दुसऱ्या टोटल किती पार्टिकलला टच करतोय फक्त दोनच पार्टिकलला टच करतोय सो इफ दिस येलो डॉट टचेस अनदर टू पार्टिकल्स देअर फॉर द कॉर्डिनेशन नंबर ऑफ दॅट येलो पार्टिकल इज टू सो कॉर्डिनेशन नंबरवरती क्वेश्चन विचारला जाऊ आहे आता दुसऱ्या टाईपची आपण पॅकिंग बघू ज्याला आपण नाव दिलं आहे प्लेनर पॅकिंग ओके वाईट ही हे झालं पहिलं ज्याला आपण नाव दिलं आहे लिनियर पॅकिंग आता जे सेकंडवालं बघायचं आहे ते कुठलं असे प्लेनर पॅकिंग आता हे प्लेनर पॅकिंग एक्झॅक्टली आपल्याला टू डायमेन्शनमध्ये दाखवणं गरजेचं आहे ठीक आहे प्लेनर पॅकिंग इन टू डायमेन्शन आता इथे एक्झॅक्ट होतं काय इथे साईडला मी एक डायग्राम एक्सप्लेन करतो सपोज पार्टिकल्स वन मिनिट सपोज पार्टिकल्स आपण जे अरेंज करतो आहे ते अरेंज करताना सपोज मी या वेने ड्रॉ केलं सपोज आपण एक टू यूज करू समजा मी असे काही पार्टिकल्स दाखवलेत ज्यातलं मी हेच पुन्हा कॉपी करून घेतो मी ते फक्त पार्टिकल्स एकमेकांना अरेंज करतो आहे अजून एक हवं तर ड्रॉ करून घेऊ आपण सपोज मी असे काही पार्टिकल्स एकमेकांना के अरेंज केलेले दाखवले ओके आता याच्यामध्ये बघा सपोज यातला मी कुठलाही रँडमली एक पार्टिकल कन्सिडर केला सपोज हा पार्टिकल मी कन्सिडर केला हा पार्टिकल दुसऱ्या किती पार्टिकलला टच करतो आहे ऑब्झर्व करा वन टू थ्री अँड फोर अशा फोर पार्टिकलला तो टच करतो आहे आता सपोज मी ते जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकलचा जर मी सेंटर घेतला सपोज आणि तो सेंटर एकमेकांना अटॅच एक केला हा सेंटर ऑफ पार्टिकल इज सेंटर ऑफ पार्टिकल, पार्टिकल सेंटर ऑफ पार्टिकल सेंटर ऑफ पार्टिकल सेंटर जर मी हे पार्टिकलचे सेंटर एकमेकांना कनेक्ट केले तर मला हे सांगा एक स्क्वेअर फॉर्म झाला आहे हे नो आता हा स्क्वेअर फॉर्म झाला आहे म्हणून याला बोललं जातं स्क्वेअर क्लोज पॅकिंग याला आपण काय बोलतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शनल आणि मग तुम्हाला स्क्वेअर क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शनलवरती क्वेश्चन विचारला तर हा जो येलो पार्टिकल आहे त्या येलो पार्टिकलचा त्याला मी आता पिंक करतो आहे हा पार्टिकल दुसऱ्या किती पार्टिकलला टच करतो आहे ना वन टू थ्री फोर सो द कॉर्डिनेशन नंबर इज फोर त्याला ए ए टाईप काय म्हटलं जातं सपोज या लेअरला मी मार्क केलं ए सेम लेअर वरती दिला आहे त्याला पण मार्क करतो है ए आणि जर लेअर चेंजेस होत नाही आहे exactly एक्झॅक्टली सेम लेअर्स आहेत तर म्हणून आपण त्याला काय बोलवायचे ए ए ए ए, ए टाईप अरेंजमेंट इन टू डायमेन्शनल त्याला आपण म्हणतो स्क्वेअर क्लोज पॅकिंग तर अशा केसमध्ये कॉर्डिनेशन नंबर किती असतो फोर असतो आता मी तुम्हाला एक दुसरी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो ही डायग्राम थोडीशी केअरफुली बघा एक्झॅक्टली मी ड्रॉ कशी करतोय सपोज मी असा एक लेअर दाखवला आहे आणि या लेअरच्या खाली मी अजून एक लेअर ड्रॉ करतोय सपोज मी इथे अजून एक लेअर ड्रॉ केला थोडंसं मिसिंग आहे आणि जो वरचा लेअर आहे तोच आपल्याला पुन्हा कॉपी करायचा आहे आपण इथे कॉपी केला आहे थोडंसं मिक्स होतं आता ठीक आहे मी हँड हाताने स्थिती ड्रॉ करतो आणि जो पुन्हा व्हाईटवाला आहे तो रीड्रॉ करतो आहे ओके आता तुम्ही केअरफुली जो ऑब्झर्व केलं तर सपोज मी याला मार्क करतो आहे ॲज अ ए लेअर आणि सांगा ए लेअरच्या खाली एक्झॅक्टली सेम ए लेअर आहे का तर नाही आहे तर याला मी मार्क करणार बी लेअर बीच्या खाली पुन्हा सेम बी आला आहे का नाही पुन्हा मी त्याला मार्क करणार ए लेअर अगेन बी लेअर अगेन ए लेअर या लेअर्सनुसार जर आपण बघितलं तर या टाईपला आपण नाव देतो ए बी ए बी टाईप अरेंजमेंट कुठली अरेंजमेंट आहे ए बी ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट आता सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन की सपोज याच्यातलं मी रँडमली कुठलाही पार्टिकल कन्सिडर केला सपोज मी याला पिंक कलर मार्क केला आहे हा जो पिंक कलर पार्टिकल आहे तो दुसऱ्या किती पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स आणि यांना जर मी असं प्रॉपरली कनेक्ट केलं तर तुम्हाला एक हेक्झॅगोनल स्ट्रक्चर दिसतं आहे सो so, मग याला नाव दिलं जातं हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग याला नाव दिलं जातं हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग इन टू डायमेन्शन ते पण बोलणं खूप गरजेचं आहे मग हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंगचा आपण विचार केला तर मला एक सांगा की हा जो पिंकवाला पार्टिकल आहे तो दुसऱ्या किती पार्टिकलला टच करतोय वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स पार्टिकल सो म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आला आहे सिक्स आला आहे ओके चल पुढच्या कॉन्सेप्टकडे जाऊ आपण आता आपण थ्री डायमेन्शनचा थोडासा विचार करू इथे आपण हेडिंग दिलं आहे क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शन आता हे थ्री डायमेन्शनमध्ये एम सी क्यू कसे विचार येतील डायरेक्टली कोऑर्डिनेशन कंपाऊंडवरती आता यांच्या डायग्राम तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचा नाही आहे ना बोर्डसाठी महत्त्वाचं आहे तर आपण डायरेक्टली टॉपिकवरती फोकस करू की क्लोज पॅकिंग इन थ्री डायमेन्शनल आपल्याला जर दाखवायचं असेल ते पण तीन टाईपचं असतं नंबर वन ए ए टाईप ए, ए, अरेंजमेंट इन थ्री डायमेन्शनल नंबर टू ए बी ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट इन थ्री डायमेन्शनल नंबर थ्री ए बी सी ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट इन थ्री डायमेन्शनल आता ए ए ए, जे सेल ते नहीं सेल। ए ए ए ए टाईप अरेंजमेंटमध्ये जे युनिट सेल असतं ते नेहमी असतं सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर किंवा सिंपल क्यूबिक युनिट सेल आणि हे ए ए ए ए टाईप अरेंजमेंट इन थ्री डायमेन्शन असं स्ट्रक्चर कुठला मेटल दाखवतो हो द आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज पोलोनियम आणि त्याचा कोऑर्डिनेशन बरोबर किती असतो सिक्स असतो आता रिसेंटली मेटलच्या नावानुसार क्वेश्चन यायला लागले आहे त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करा ए बी ए बी टाईप अरेंजमेंट इन थ्री डीचा विचार केला तर त्याचं एक्झाम्पल आहे हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग त्याला आपण बोलतो हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग त्याला आपण ए बी ए बी टाईप अरेंजमेंट इन थ्री अस पण बोलतो याच्यामध्ये कुठले मेटल तुम्हाला एच सी पी स्ट्रक्चर दाखवतात हा क्वेश्चन एमसीसाठी महत्त्वाचा असेल तर तुम्हाला कुठले मेटल्स एच सी पी स्ट्रक्चर दाखवतात द करेक्ट आन्सर इज मॅग्नेशियम अँड झिंक राईट आणि नंबर आहे सिक्स तसंच तिसरं आहे ए बी सी ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट वन मे डोन नेक्स्ट आहे ए बी सी ए बी सी टाईप ऑफ अरेंजमेंट आता ओवरऑल विचार करायला गेला आपण तर ए बी सी ए बी सीमध्ये आपण दोन क्युबिक पॅकिंग सांगू शकतो आहे नंबर वन सी सी पी त्याला बोलता क्युबिक क्लोज पॅकिंग आणि दुसरं आहे एफ सी सी त्याला आपण बोलतो फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस तुम्ही सी सी पी आणि एफ सीचं मिनिंग इथे एक्झॅक्टली सेम कन्सिडर केला तरी चालणार आहे मग असे सी सी पी किंवा एच सी सी पी किंवा एफ सी सी स्ट्रक्चर कुठले कुठले मेटर्स दाखवतील तर एक आहे कॉपर आणि दुसरं आहे सिल्वर कॉपर अँड सिल्वर्स देश फॉर्म्स सी सी पी क्रिस्टलिट इज यांचा कॉर्डिनेशन नंबर किती असतो ट्वेल्थ आता हे ट्वेल्थ कॉर्डिनेशन कंपाऊंड इथे एक्सप्लेन करणं डिफिकल्ट आहे बट ज्या स्टुडंटला इथे कॉर्डिनेशन नंबर सिक्स कसं आलं इथला कॉर्डिनेशन नंबर ट्वेल्व कसं आला आहे आणि इथला कॉर्डिनेशन नंबर ट्वेल्व कसं आलं आहे हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना एक लिंक प्रोवाइड केली आहे ज्या लिंकमध्ये थोडंसं फॉरवर्ड करून बघाल तुम्ही पंधरा ते वीस मिनिटाची एक व्हिडिओ आहे ज्यात मी तुम्हाला हे इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे की हे कोऑर्डिनेशन नंबर एक्झॅक्टली सिक्स ट्वेल्व ट्वेल्व कसे काय आले आहेत कारण तिथे थोडंसं थ्री डायमेशनली विचार करणं गरजेचं असतं आणि मग तुम्हाला समजतं की एक्झॅक्टली कोऑर्डिनेशन नंबर आपल्याला सिक्स ट्वेल्व ट्वेल्व कशा मिळाले ठीक आहे पुढचं एक टॉपिक बघू टाईप्स ऑफ वर्ड वर्डवरती पण क्वेश्चन विचारले गेलेत पण थोडं चान्सेस थोडे कमी असतात तर बघा ओवरऑल तीन टाईपचे वर्ड्स असतात एक आहे जो अर्ली मी मार्क केला आहे इट इज अ वन टाईप ऑफ ट्रॅंग्युलर वर्ड पुढचं वर्ड आहे टेट्राहायड्रल वर्ड आणि त्याच्या पुढचा आहे ऑक्टाहाड्रल वर्ड ओवरऑल विचार केला तर हा ट्रँग्युलर वर्ड विशेष कामाचा नाही आपल्याला जास्त हेल्पफुल कुठला असणार आहे टेट्राहायड्रल वर्ड अँड ऑक्टाहायड्रल वर्ड या दोघांचा आपण डिस्कशन करूया तो टेट्राहायड्रल वर्ड कसा फॉर्म होतो बघा की आपण बेसला असे तीन स्पियर ठेवले आणि त्या तीन स्पियरच्या वरती सेंटरला आपण अजून एक स्पीयर सपोज असा ठेवला इथे डायग्राम म्हणजे दिसतंय तुम्हाला की डायग्राम वन मिनिट अकॉर्डिंग टू डायग्राम इथे तुम्हाला दिसतोय फर्स्ट सेकंड थर्ड असे तीन स्पिअर आहे आणि या तिघांच्या वरती हा चौथा ठेवला आहे मग या फोर पार्टिकलमुळे जो वर्ड फॉर्म झाला आहे त्या वर्डला आपण बोलतो टेट्राहाटल वर्ड टेट्राहाटल वर्ड इज सराउंडेड बाय फोर पार्टिकल्स किंवा फोर स्पिअर हा पण क्वेश्चन एम सी साठी येऊ शकतोय तुम्हाला फोरला टिक करायचं आहे क्वेश्चन कसं असेल टेट्राहल वर्ड इज फॉर्म बाय करेक्ट आन्सर इज वॉट फोर स्पीयर दुसरा क्वेश्चन आहे ऑक्ट्रा हॅडल आता हे ऑक्ट्रा हॅडल फॉर्म कसं होतं बघा मी साईडला एक्सप्लेन करतोय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे बॉटम साईडला असे तीन स्पियर ठेवायचे नंबर वन नंबर टू अँड नंबर थ्री असे तीन स्पियर आपण ठेवले इथे थोडंसं मिसमॅच होतंय डायरेक्टली हाताने ड्रॉ करतो अँड दिस इज वॉट थर्ड पार्टिकल आणि या तीन पार्टिकलच्या वरती अजून तीन पार्टिकल ठेवायचे वन टू अँड थ्री आता हे ठेवल्यानंतर जर तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतो हे ठेवल्यानंतर जर तुम्हाला हा सेंटरचा जो पोर्शन दिसतो आहे ना मी त्याला व्हाईट मार्क करतो हा जो सेंटरची रिकामी जागा आहे तर या या सेंटरला आपण इथे म्हणू शकतो आहे की ऑक्टाहेड्रल वर्ड आहे तो वर्ड म्हणजे काय एक रिकामी जागा वर्डचं मिनिंग काय घ्यायचं आहे एमटी स्पेस, एम्टी स्पेस ला या एमटी स्पेसला आपण काय नाव दिलं पाहिजे दिस इज कॉल्ड ॲज ऑक्टाहेड्रल वॉइड ओके चल रिमूव्ह करू पुन्हा आपल्या टॉपिककडे या आता जर तुम्हाला सपोज तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स माहिती असेल जर तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल्स माहिती असेल द नंबर ऑफ वर्ड्स इन एच सी पी अँड एफ सी सी ऑर वी कॅन से सी सी पी स्ट्रक्चर हे काढायचे असतील तर बघा फॉर्म्युला कसं आहे टेट्राहायड्रल वॉइड इज इक्वल टू टू एन अँड नंबर टू ऑक्ट्राहायड्रल वॉइड इज इक्वल टू एन आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्यासाठी क्वेश्चन तयार केला आहे क्वेश्चन विचारला सपोज बी सी सीचा मला हे सांगा बी सी सीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात बी सी सी कन्सिस्ट ऑफ टू पार्टिकल्स मला हे सांगा नंबर ऑफ पार्टिकल्स तुम्हाला एकदा मिळाले तर तुम्ही टेट्राहॅडल वर्ड पण इझिली फाइंड आऊट करू शकता आणि ऑक्ट्राहाडल सुद्धा फाइंड आऊट करू शकता याच्यामधला हा जो एन आहे ना तो एन म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सेल आता फॉर एक्झाम्पल जर आपण विचार केला बी सी सीचाच आपण जर विचार केला फक्त बीसीसीचा तर मला हे सांगा बी सी सीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे टू पार्टिकल्स मग मला सांगा याच्यामध्ये टेट्राहाड्रल वर्ड किती होणार टू इंटू टू दॅट इज इक्वल टू फोर पण बी सी सीमध्ये ऑक्ट्राहाड्रल वर्ड किती असतील हे फक्त टू असतील सो अशा टाईपचे क्वेश्चन एम सी बीला विचारले जातात ओके आता पुढे आपण डिस्कस करू एक चार्ट आहे हा चार्ट तुम्ही रेग्युलर याचा डायरेक्टली तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा हे ऑलरेडी तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनमध्ये असे चार्ट दिलेले आहेत ते तुम्ही फॉलो केलेले चालतील याच्यामध्ये रीड काय करायचं बघा तर सिम्पल क्युबिकमध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स वन असतो हे आपण डिस्कस केलं आहे बॉडी सेंटरमध्ये टू असणारे फेस सेंटरमध्ये फोर असतील आता रिलेशनशिप बिटवीन आर आणि ए थोडं जास्त महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती सुद्धा भरपूर सारे एम सी क्यूज विचारले गेले सिम्पल क्युबिकमध्ये आर आणि एमध्ये रिलेशन काय आहे आर इज इक्वल टू झिरो पॉईंट फाईव इन टू ए तसंच रिलेशन बी सी सीचं पण आहे की आर इज इक्वल टू झिरो पॉईंट फोर थ्री थ्री झिरो इंटू ए तसंच एफ सी सुद्धा आहे आर इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री फाईव्ह थ्री फायू इन्टू ए या रिलेशनच्या बेसिसवर तुमचे भरपूर सारे एकवीस बावीस तेवीसचे क्वेश्चन सॉल्व्ह इझिली होऊ शकतात त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स विशेष महत्त्वाचं नाही आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल अक्युपाइड टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स हे पण असं विशेष काही महत्त्वाचं वाटत नाही आहे कॉर्डिनेशन नंबर तर ठीक आहे कोऑर्डिनेशन नंबर सिंपल क्यूबिकचा बघा काय सांगितलं आहे फोर इन द सेम लेअर अँड वन डायरेक्टली अबव द अँड वन डायरेक्टली बिलो म्हणजे इन शॉर्ट कोऑर्डिनेशन नंबर ऑफ सिंपल क्यूबिक हा फोर आहे जो की बॉडी स्टँडर्डमध्ये सुद्धा फोर आहे आणि फेस स्टँडर्डमध्ये आन्सर इज सिक्स आता सगळ्यात महत्वाचं काय की सी डी पॉईंट ऑफ व्ह्यू सिंपल क्यूबिकची पॅकिंग इफिशियन्सी आपण इथे मेन्शन केली फिफ्टी टू पॉईंट फोर इज द पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे फिफ्टी टू पॉईंट फोर स्पेस काय होतो अकुपाय होतो मग एम टी स्पेस किती असतो हा फोर्टी सेवन पॉईंट सिक्स आहे मग याला बोलतात पर्सेंटेज अकुपाईड आणि डाऊन वॉल्यू बोलतो पर्सेंटेज अनअकुपाईड एक्झामला केअरफुली बघायचं आहे अकुपाईड विचारले की अनअकुपाईड विचारले ओके ना बॉडी सेंटरमध्ये अकुपाईड पोर्शन आहे सिक्स्टी एट पर्सेंट आणि अनऑक्युपाइड पोर्शन आहे सिक्स्ट थर्टी टू पर्सेंट इन द सेम वे फेस सेंटरमध्ये अक्युपाईड स्पेस इज सेव्हन्टी फोर पर्सेंट अँड अनऑक्युपाइड स्पेस इज ट्वेंटी सिक्स पर्सेंट मग एक साधा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय की विच ऑफ द फॉलोइंग इन विच ऑफ द फॉलोइंग पॅकिंग इफिशियन्सी इज हायेस्ट सो so, पॅकिंग इफिशियन्सी सगळ्यात हायेस्ट कोणाची आहे एफ सी सीची आहे कारण त्याच्यामध्ये सेवंटी फोर पर्सेंट स्पेस काय होतो अकुपाय होतो ना आफ्टर दिस पुढचा पॉईंट आपण डिस्कस करू क्लासिफिकेशन ऑफ पॉईंट डिफेक्ट मिनिट आता हे जे काही पॉईंट डिफेक्ट आहे डिफेक्टवरती क्वेश्चनची पॉसिबिलिटी बऱ्यापैकी आहे आता आपण बघूया uh, की एक्झॅक्टली डिफेक्ट कुठले असतात एक कवर करू बघा क्लासिफिकेशन ऑफ पॉईंट डिफेक्ट तीन टाईपचे डिफेक्ट असतात जनरली स्ट्रॉइच्योमेट्रिक पॉईंट डिफेक्ट नंबर टू इम्प्युरिटी डिफेक्ट नंबर थ्री नॉन स्ट्रॉइच्योमेट्रिक पॉईंट डिफेक्ट जास्तीत जास्त चान्सेस एम सी क्यूचे कोणावरती असतात स्ट्रायच्योमेट्रिक अँड इम्प्युरिटीवरती मग आधी आपण डिस्कस करू की व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय स्ट्रायच्युमेट्रिक पॉईंट डिफेक्ट त्याचे पण आता डिस्कशनचा पार्ट असा आहे की आपण जो ओवरऑल विचार केला हे जे काही डिफेक्ट आहे ज्यांना आपण नाव देतो आहे डिफेक्ट तर ओवरऑल विचार केला तर ते पण दोन टाईपचे आहे तर काही डिफेक्ट तुम्हाला सापडता जे असतात नॉन मेटलिक सबस्टन्सेस नॉन मेटल म्हणण्यापेक्षा नॉन आयनिक होणं पण ते बेटर असेल सो नॉन आयनिक कंपाऊंडमध्ये पण हा डिफेक्ट सापडतो आणि दुसरं आयनिक कंपाऊंडमध्ये सुद्धा हा डिफेक्ट तुम्हाला ऑब्झर्व होतो आता या केस केसमध्ये नॉन आयनिक डिफेक्टचे पुन्हा दोन टाईप होतात एकला आपण नाव देतो आहे डिफेक्ट आणि नंबर टू आहे सेल्फ इंटरसेशल डिग्रे डिफेक्ट आयनिक डिफेक्ट पण दोन टाईपचे असतात शटकी डिफेक्ट अँड फ्रँकल डिफेक्ट मग अशा चारही डिफेक्ट्स आपल्याला डिस्कशन करायचं आहे जे एक्झामसाठी महत्त्वाचं असेल ओके सो so, सगळ्यात पहिल्यांदा जो नॉन आयुनिक सर्ल्डमध्ये तुम्हाला मिळतो डिफेक्ट सो द डिफेक्ट विच ऑकर्स इन नॉन आयुनिक सर्ल्ड इज द व्हॅकेन्सी डिफेक्ट व्हॅकेन्सी डिफेक्ट ॲज वेल ॲज सेल्फ इंटरसेशियल डिफेक्ट मग वॅकेन्सी डिफेक्ट आपण जनरली कोणाला बोलतो बघा डायग्राम केअरफुली तुम्ही ऑब्झर्व करा व्हॅकेन्सी क्रिएट होणं गरजेचं आहे आपण जर विचार केला तर सपोज इथे पण एखादा पार्टिकल असायला पाहिजे होता इथेसुद्धा पार्टिकल प्रेझेंट असायला पाहिजे होता पण तिथे पार्टिकल आहे काय ॲक्च्युली नाही आहे पार्टिकल तर काय तिथं मिसिंग आहे सपोज हे पार्टिकल निघून गेले पार्टिकल निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी काय क्रिएट झाली एक व्हॅकन्सी क्रिएट झाली आणि व्हॅकन्सी क्रिएट होते म्हणून त्याला नाव देऊन टाकलं व्हॅकन्सी डिफेक्ट तुम्हाला जर कोणी क्वेश्चन विचारला ड्यू टू व्हॅकन्सी डिफेक्ट व्हॉट इज द इफेक्ट ऑन डेन्सिटी ऑब्व्हिसली इथे जे एक रिकामी जागा तयार झाली ज्या रिकाम्या जागेत पार्टिकलच नाही आहे तर ओवरऑल क्रिस्टलचं मास काय झालं डिक्रीज झालं आणि तुम्हाला माहिती आहे की डेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास इन प्रोपोर्शनल टू वॉल्यूम जर मासच डिक्रीज झालं असेल तर सुद्धा काय होते डिक्रीज होते हा सी एमसीक्यूला विचारले गेला आहे की ड्यू टू व्हॅकेन्सी डिफेक्ट व्हॉट इज द इफेक्ट ऑन डेन्सिटी सो द देर इज अ सॉरी देर इज अ डिक्रीज इन द डेन्सिटी इज ऑब्झर्व ओके ना आफ्टर दिस आपण आता पुढचा डिफेक्ट बघतोय जो एक प्रकारचा नॉन आयुनिकमधलाच आहे आणि तो आहे सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट असं सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट असं नाव देण्यामागचं रिझन समजून घ्या ज्या मुलांना माहिती नाही की इंटरस्टेशियल पोझिशन काय असतं तर लक्षात घ्या वन टू थ्री फोर या पार्टिकलच्या जी मधली जागा आहे त्या जागेला बोलता इंटरस्टेशियल स्पेस हीसुद्धा काय आहे इंटरस्टेशियल स्पेस या रिकाम्या जागेला दोन पार्टिकलच्या दोन फोर पार्टिकलच्या मधली जी एमटी स्पेस आहे त्या टी स्पेसला आपण बोलतो इंटरस्टेशियल स्पेस मग आता इंटरस्टेशियल स्पेसमध्ये जर पार्टिकल गेला असेल बघा आता या केसमध्ये जो सेकंड आहे सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट अरेज केव्हा होतो वेन एक्स्ट्रा पार्टिकल हा पार्टिकल कसा एक प्रकारचा एक्स्ट्रा पार्टिकल आहे वेन अँड एक्स्ट्रा पार्टिकल अकुपाय इंटरस्टेशियल स्पेस इन द क्रिस्टल आणि दुसरं काय वेन दॅट पार्टिकल गेट्स शिफ्टेड इथला पार्टिकल इथे फक्त काय झालं आहे शिफ्ट झाला आहे इट मी चेंज द पेन ओके हा जो पार्टिकल आहे इथे जो पार्टिकल असायला पाहिजे होता पण त्याची जागा चेंज झाली तो इथे शिफ्ट झाला आहे सो अशा रिझनमुळे सुद्धा सेल्फ इंटरस्टेशन डिफेक्ट क्रिएट होतो तर सेकंड पॉईंट तुम्ही काय सांगणार इंटरस्टेशनमध्ये की पार्टिकल दॅट गेट्स शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल लॅटिस पॉईंट अँड अकुपाय अँड इंटरस्ट्रेशल स्पेस इन द क्रिस्टल सिम्पल आहेत की असा पार्टिकल इथला एखादा असा पार्टिकल जो मिसिंग आहे पण तो पार्टिकल गेला कुठे दॅट पार्टिकल इज प्रेझेंट विद इन द क्रिस्टल तो क्रिस्टलच्या बाहेर नाही गेला आहे आता अशाने काय होतं एक्झॅक्टली तर डेन्सिटीवरती काय इफेक्ट होणार तर पहिल्या जर आपण विचार केला तर डेन्सिटी काय होणार इन्क्रीज होणार आणि दुसऱ्या केसमध्ये जर आपण विचार केला तर डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज रिमेन सेम म्हणजे याचा अर्थ डेन्सिटी व्हॅरी करते असं आपण म्हणू शकतो ओके पहिल्या केसमध्ये डेन्सिटी इन्क्रीज होणार दुसऱ्या केसमध्ये डेन्सिटीच्या बाबतीत होणार डेन्सिटी विल रिमेन सेम ओके आता पुढे आहे डिस्कशनचा पार्ट शॉर्ट किड इफेक्ट अँड फ्रँकेट डिफेक्ट ओके मी एक दोन मिनटं फक्त पॉज घेतो आहे लेट्स प्रोसीड फॉर द शॉर्ट डिफेक्ट बघा आता शॉर्ट की डिफेक्टमधले काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो मी बघा शॉर्ट किट इफेक्ट राईज कधी होतो रे बघा हाऊ शॉर्ट की डिफेक्ट प्रोड्युसेस सो दिस डिफेक्ट अरायजेस वेन इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड अॅनॅन्स आर मिसिंग फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन आपण जर इथे विचार केला एक पॉइंटर मी दाखवतो हाच यूज करतो समजा मला एक सांगा इथे आपल्याला एक्सपेक्टेड काय होतं निगेटिव्ह पाहिजे होता पण तो निगेटिव्ह तिथे प्रेझेंट आहे का नाही तो तर निगेटिव्ह निघून गेला मग इथे चेक करा या पोझिशनला काय असायला पाहिजे होतं पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पण मिसिंग आहे मग एक निगेटिव्ह मिसिंग आहे एक पॉझिटिव्ह मिसिंग आहे सपोज असं पण डिपेंड होऊ शकतो आहे की फाईव्ह पॉझिटिव्ह मिसिंग असतील तर फाईव्ह निगेटिव्हसुद्धा मिसिंग असतं मग हे जे मिसिंग ॲनायन्स कॅटन्स आहे यांचा काउंट सेम असतो वेन इक्वल नंबर ऑफ कॅटन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर पोझिशन देन द डिफेक्ट इज कॉल्ड एज शॉर्टकी डिफेक्ट मग शॉर्टकी डिफेक्ट कोण कोण दाखवतं सोडियम क्लोराइड सिल्वर ब्रोमाइड पोटेशियम क्लोराइड सो दीज आर द सब्सटेंसेस विच शोज शॉर्टकी डिफेक्ट आता शॉर्टकी डिफेक्ट कसा येतो हे तुम्हाला कळलं इक्वल कॅटन्स अँड इक्वल अॅनाइन शॉर्ट की डिफेक्टच्या काही इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत तर शॉर्ट की डिफिट फॉर्म होण्यासाठी कंडिशन काय की पहिली कंडिशन हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर असणं गरजेचे हाय कॉर्डिनेशन नंबर ऑफ ॲनएन त्या ॲनएनने मॅक्झिमम जणांसोबत बॉन्ड फॉर्मेशन केलं पाहिजे आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयनची जी काही साईज असते ती तिच्यातला डिफरन्स हा जेवढा कमी असेल तेवढं बेटर असेल सो देर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन द सायजेस ऑफ कॅटन अँड ॲन एन ठीक आहे आणि डेन्सिटीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट की बिकॉज ऑफ शॉटकी डिफेट देर इज अ डिक्रीज इन द डेन्सिटी ओके आता आपण डिस्कस करू फ्रँकेल डिफेट एक्झॅक्टली काय असतो सो फ्रँकेल डिफेक्ट कोण कोण दाखवतो नंबर वन झिंक सल्फाईड ए जी सी एल ए जी बी आर ए जी आय अँड सी ए एफ टू हे पाच मॉलिक्युल आहे जे तुम्हाला कुठला डिफेट दाखवता फ्रँकेल डिफेट दाखवता आता फ्रँकेल डिफेटचा आपण विचार केला तर फ्रँकेल डिफेट राईज कसा होतोय हे रट्टा मारायचं नाही आहे आधी समजून घ्या समजा मला एक सांगा इथे कोणीतरी पॉझिटिव्ह असायला पाहिजे होता पण जो मिसिंग आहे बघा हायलाईट होतोय दिसतोय का चेक करा मी तो पॉइंटर चेंज करतो आहोत ओके okay. इथे कोणीतरी पॉझिटिव्ह असायला पाहिजे होतं पण तो मिसिंग आहे मग तो पॉझिटिव्ह गेला कुठे एक्झॅक्टली तो पॉझिटिव्ह इथल्या पोझिशनला गेला आहे ज्या पोझिशनला बोलतात इंटरस्टेशल पोझिशन बरोबर सेकंड थिंग इथे पण एक पॉझिटिव्ह आहे होता ॲक्च्युली पण तो मिसिंग आहे तो पण कुठल्या ना कुठल्या इंटरस्टेशल पोझिशनमध्ये गेलेला दिसतो तुम्हाला हे सांग सो इथे ॲक्च्युली मिसिंग पार्टिकल कोण आहे मिसिंग पार्टिकल इज जनरली कॅटायन कारण त्यांची साईज कशी असते कमी असते हाऊ

पण हो तो मिसिंग कॅटर्न कुठे गेला पाहिजे इंटरस्टेशन पोझिशनमध्ये गेला पाहिजे इथे पण इंटरेस्टल पोझिशन तो ॲडजस्ट झाला सो मगच तुम्हाला कुठला डिफेट मिळतो फ्रँकल डिफेक्ट मिळतो आता फ्रँकल डिफेट कोण कोण दाखवतो हे एमसी बी पॉईंट ऑफ व्यू महत्त्वाचं आहे ते व्यवस्थित करून ठेवाल फ्रँकल डिफेटमध्ये जनरली पॉझिटिव्हच मिसिंग असतो हे माहिती असू द्या ठीक आहे आणि जर आपण विचार केला तर हे फ्रँकल डिफेटमध्ये फ्रँकल डिफेट हा अरायज होण्यामागे रिस्पॉन्सिबल सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲटमिक्स साईज जर कॅटर्नची ॲटोमिक साईज स्मॉल आहे आणि एन एनची ॲटमिक साईज खूप लार्ज आहे तरच तुम्हाला हा डिफेक्ट मिळतो ओके सो so, या केसमध्ये आपण जर कोऑर्डिनेशन नंबरचा विचार केला इज द वॉट कॅन आहे द आयन्स हॅव व्हेरी लो कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे काही आयन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या आयन्सचा कोऑर्डिनेशन नंबर कसं असतो खूप कमी असतो हो एकच मिनिट डेन्सिटीवरती काही इफेक्ट होत नाही डेन्सिटीवरती काय इफेक्ट होत नाही रे कारण झालं कसं आहे माहिती आहे का की एखादा कॅटन मिसिंग तर आहे पण तो कुठे बाहेर नाही गेला आहे तो त्याच क्रिस्टलमध्ये कुठे ना कुठे इंटरस्टेशल पोझिशनमध्ये ऑक्युपाय केली स्पेस त्यामुळे डेन्सिटीवरती काही फरक पडणार नाही ठीक आहे हे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले एक्झाम्पल वगैरे सगळे क्वेश्चन्स एक्झाम पॉईंट ऑफ व्यू महत्त्वाचे असतील ओके ना आफ्टर दॅट पुढच्या टॉपिककडे प्रोसीड करू आपण इम्प्युरिटी डिफेक्ट हा सेकंड टाईपचा डिफेक्ट आहे ज्याला आपण नाव दिलं इम्प्युरिटी डिफेक्ट आता मी तुम्हाला दोन डायग्राम दाखवल्या दोघेही डायग्राम कोणाचे चेक करा एक डायग्राम मी तुम्हाला दाखवली आहे जी आहे ब्रास ॲलॉयची आणि दुसरी आहे स्टेनलेस स्टीलची ब्रास इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉपर अँड झिंक क्वेश्चन एम्स येऊ शकतो आहे आणि स्टेनलेस स्टील हे मध्ये स्टेनलेस स्टीलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आयर्न आणि या आयन सोबत कोण आहे कार्बन पण आहे स्मॉल क्वांटिटीमध्ये आधी आपण ब्रासचा विचार करू ॲक्च्युली झालं काय की आधी हा जो एलो पॉईंट आहे तो एलो पॉईंट म्हणजे कोण आहे झिंक इनिशियली तिथे सगळेचे सगळे पार्टिकल्स कोणाचे होते कॉपरचेच होते मग झालं काय की कॉपरचे काही पार्टिकल रिप्लेस करून त्या ठिकाणी कोण गेलेत झिंकचे पार्टिकल गेले सो सम ऑफ द पार्टिकल ऑफ कॉपर आर गोईंग टू सबस्टिट्यूट बाय झिंक पार्टिकल आणि त्यामुळे जो काही डिफेक्ट झाला आहे त्या डिफेक्टला आपण नाव देतो आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे तुम्ही कॉपरला सबस्टिट्यूट करताय आणि त्याला सबस्टिट्यूट करून त्याच्या जागेवरती दुसरा पार्टिकल ॲड करताय ॲज अ डिफेक्ट म्हणून आणि म्हणून त्या डिफेक्टला नाव दिलं आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट सो आता या सबस्टिट्युशनमध्ये आपण विचार जर केला तर त्याचं एक्झाम्पल आहे ब्रास मग तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की ब्रास शोज विच ऑफ द फॉलोईंग डिफेक्ट सो द करेक्ट आन्सर इज सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि दुसरं आहे इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेक्ट बघा आपण स्टेनलेस स्टीलचं एक्झाम्पल बघितलं तर स्टेनलेस स्टीलमध्ये सॉरी स्टेनलेस स्टीलमध्ये सगळेच्या सगळे पार्टिकल्स कोणाचे असतात आयनचे असतात ऑल द पार्टिकल्स इज ऑफ आयन आणि या आयन पार्टिकलच्या जर तुम्ही सेंटरला बघितलं तर मी तुम्हाला ग्रीनिश कलरचे कार्बनचे आयटम्स दाखवले आता हे जे कार्बनचे आयटम्स आहे यांची ॲटमिक साईज खूप स्मॉल असणं गरजेचं आहे जे की या इंटस्ट्रिशल पोझिशनमध्ये स्पेस काय केलं पाहिजे आणि अकुपाय केला पाहिजे सो अशा केसमध्ये दुसरा जो पार्टिकल असतो आयनसोबत तो नेहमी स्मॉल ॲटोमिक साईजवाला असणं गरजेचं आहे ओके सो so, इथे काय झालं मग एक्झॅक्टली चार एफीच्यामध्ये वन टू थ्री फोर यांच्यामध्ये एक छोटा कार्बन येणार आहे आणि म्हणून तो कार्बन एक्झॅक्टली कुठल्या पोझिशनला आहे तर इंटरस्टेशल पोझिशनला आणि इंटरस्टेशल पोझिशनला कार्बन असल्यामुळे त्याला नाव देऊन टाकलं इंटरस्टेशल इम्प्युरिटी डिफेंड जो तुम्हाला कोण दाखवतो स्टेनलेस स्टील मग ब्रास कुठल्या डिफेक्ट दाखवतोय स्टेनलेस स्टील कुठल्या डिफेक्ट दाखवतोय अशा क्वेश्चन श्री विचारला जाऊ आहे ठीक आहे आता पुढचा लास्ट टॉपिक आपण डिस्कस करू जो आहे सेमी कंडक्टर अजून एक टॉपिक कव्हर करू जे आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आधी आपण डिस्कस करू सेमी कंडक्टर आता सेमी कंडक्टरचं नेहमी दोन टाईप असतात एक आहे एन टाईप सेमी कंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमी कंडक्टर मग तुम्हाला कधी कधी क्वेश्चन कसा येतो वेन सिलिकॉन वेन सिलिकॉन इज डोप बाय ॲल्युमिनियम दॅन विच ऑफ़ द फॉलोइंग सेमी कंडक्टरीज ऑफ टेन आता सेमी कंडक्टर दोनच मिळतील एक तर तो एन टाईप असेल किंवा पी टाईप पण ते आयडेंटिफाय कसे करायचं ते समजून घेऊ मग त्या दोघांमध्ये एक कॉमन पॉईंट आहे दोघंही सेमी कंडक्टर तयार करताना आपण इम्प्युरिटीज ॲड करतो आहे पण ज्या सेमी कंडक्टरमध्ये आपण इम्प्युरिटीज ॲड केलेल्या असतात अशा टाईपच्या सेमी कंडक्टरला काय बोलतात एक्स्टेन्सिव्ह सेमी कंडक्टर मग तो एन टाईप असू द्या किंवा पी टाईप असू द्या दोघंही कुठल्या टाईपचे सेमी कंडक्टर आहे एक्सटेन्सिव्ह सेमी कंडक्टर मग तुम्हाला एक्स्ट्रेन्सिक आणि इंट्रेन्सिक असे दोन टाईपचे असतात तर इंट्रेन्सिक आता आपल्या सध्या काही कामाचं नाही बट आपण डिस्कस करू की एक्स्ट्रेन्सिक सेमी कंडक्टर दोन कुठले कुठले आहेत त्यातला एक आहे एन टाईप दुसरा आहे पी टाईप मग ह्या एन टाईपचं फॉर्मेशन कधी होतं आणि पी टाईप सेमी कंडक्टर कधी तयार होतो हा क्वेश्चन सी टीला विचारला जाऊ शकतो शकतोय लक्षात घ्या हे सेमी कंडक्टर तयार करताना तुम्हाला ग्रुप नंबर थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीनच्या एलिमेंट्सबद्दल माहिती असणं कंपल्सरी आहे बघा काय होतं एक्झॅक्टली आपण जर नाईन टेन्थमध्ये इलेवन्थमध्ये पण बघितले की ग्रुप नंबर फिफ्टीनच्या व्हॅलेन्स शेलमध्ये टोटल किती इलेक्ट्रॉन्स असतात फाईव्ह इलेक्ट्रॉन्स ग्रुप नंबर फोर्टीनच्या इलेमेंटच्या व्हॅलेन्स शेलमध्ये असतात फोर इलेक्ट्रॉन्स आणि ग्रुप नंबर थर्टीन इलेमेंटच्या व्हॅलन्स शेलमध्ये असतात थ्री इलेक्ट्रॉन्स आता तुम्ही काय करणार तुम्हाला ॲज अ पॅरेंट इलेमेंट कन्सिडर करायचा असतो ग्रुप नंबर फोर्टीनचा आणि ह्या ग्रुप नंबर फोर्टीनच्या इलेमेंट्समध्ये तुम्ही इम्प्युरिटी ॲड करताय मग तुम्ही जी इम्प्युरिटी ॲड करताय ती कुठली असली पाहिजे ती एक तर ग्रुप नंबर थर्टीनची चे असेल चे किंवा चे ग्रुप चे नंबर चे फिफ्टीनची असेल आपण जर थर्टीनच्या इम्प्युरिटीज ॲड केल्या फोर्टीनमध्ये तर तुम्हाला जो सेमी कंडक्टर भेटणार तो भेटणार पी टाईप सेमी कंडक्टर आणि तुम्ही जर ग्रुप फिफ्टीनच्या इलेमेंटच्या इम्प्युरिटी ॲड करताय फोर्टीनमध्ये तुम्हाला जो सेमी कंडक्टर भेटणार तो आहे एन टाईप सेमी कंडक्टर मग तुम्हाला सपोज मी एक क्वेश्चन विचारला इफ इफ जर्मॅनियम इफ जर्मॅनियम इज डोप विथ अर्सेनिक इफ जर्मॅनियम इज डोप विथ अर्सेनिक देन विच ऑफ द फॉलोईंग सेमी कंडक्टर इज ऑप तर लक्षात घ्या जर्मॅनियम म्हणजे तुम्ही काय टाकताय अर्सेनिक टाकताय याचा अर्थ फिफ्टीनचे इलेव्हेंटला तुम्ही थर्टीन सॉरी फोर्टीनमध्ये काय करताय ॲड करताय जर फिफ्टीनचे ॲड केलं तर कुठला सेमीटर भेटतो एन टाईप सेमी कंडक्टर सो या क्वेश्चनचे आन्सर काय आहे एन टाईप सेमी कंडक्टर ओके आता आफ्टर सेमी कंडेक्टर आपल्याला पुढे बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड बेस्ट ऑन रिस्पॉन्स टू मॅग्नेटिक फील्ड बेस्ट ऑन रिस्पॉन्स टू मॅग्नेटिक फील्ड आता हे जे दोन टाईप आहेत ना हे थोडं महत्त्वाचं आहे ठीक आहे आता हे जे क्लासिफिकेशन तुम्ही करता हे कशाच्या बेसिसवर बेसिसवरती आपण करतोय की मॅग्नेटिक फील्डला तो सबस्टन्स रिस्पॉन्स कसा करतो नाही का सो मॅग्नेटिक सबस्टन्सला मॅग्नेटिक फील्डला तो सबस्टन्स रिस्पॉन्स कसा करतो याच्या बेसिसवरती आपण विचार केला तर आपल्याला तीन टाईपचे सबस्टन्स भेटणार आहेत त्यातला एक आहे डायमॅनेटिक दुसरं आहे पॅरामॅनेटिक आणि त्याचा पुढचा असतो फेरोमॅटिक मग डायमॅन्टिक सबस्टन्स कोणाला बोललं पाहिजे बघा डायमॅटिक सबस्टन्समध्ये डायमॅटिक सबस्टन्सला आपण जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या अक्रॉस कपल केलं ॲटॅच केलं तर होतं काय डायमॅटिक सबस्टन्सेस आर गेट रिपेल वीकली इन मॅग्नेटिक फील्ड आणि त्यांच्यामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनचं काय झालेलं असतं पेरिंग झालेलं असतं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाम्पल व्यवस्थित करून ठेवा हे ई टीसाठी महत्त्वाचं आहे नायट्रोजन फ्लुरिन सोडियम क्लोराईड वॉटर मोलेक्युल अँड बेन्झिन सो दीज आर द मोलेक्युल्स विच शोज डायमॅगनेटिक्झम मग तुम्हाला क्वेश्चन विचारलं की एन एल इज ऑप्शन ए डायमॅनेटिक ऑप्शन बी फेरोमॅनेटिक ऑप्शन सी पॅरामॅटिक आणि नन ऑफ द बॉ असं पण येऊ शकतो आहे सो लक्षात घ्या एन एल एच टू बेन्झिन एन टू एफ टू ऑल आर डायमॅनेटिक सेकंड पॉईंट महत्त्वाचा जो की आहे पॅरामॅनेटिक कोणाला बोललं पाहिजे तर लक्षात घ्या पॅरामॅनेटिक आणि फिरोमॅटिक या दोघांमध्ये एक कॉमन प्रॉपर्टी आहे या दोघांकडे काय असतो अनपेड इलेक्ट्रॉन असतो दोघांकडे काय असतो अनपेड इलेक्ट्रॉन ज्यांच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील अनपेडचा अर्थ काय जे दुसऱ्यांसोबत कंबाईन नाही झालेत इफ देर इज अ प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन देन अँड देन दॅट सबस्टन्स शोज प्रॉपर्टी लाईक पॅरामॅटिक ऑर फिरोमॅटिक एक्झॅक्टली पॅरामॅटिक कधी मिळतं आणि फिरोमॅटिक कधी मिळतं हे समजून घ्या ओके नंबर वन की पॅरामॅटिक सबस्टनसेस आर वीकली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड एखाद्या मॅग्नेटिक फील्डकडे हे सबस्टन्सेस जास्त स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करत नाही नंबर टू यांच्याकडे काय असणं गरजेचं आहे अनपेड इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे नंबर थ्री परमनंट मॅग्नेटिझम पॉसिबल नाही आहे कारण अनपेड इलेक्ट्रॉन हे यांच्याकडे कमी असतात त्यामुळे मैं परमनंट मॅग्नेटिझम कधी तुम्हाला भेटणार नाही आहे मग पॅरामॅनॅटिझम हे कोण कोण दाखवतं नंबर वन ऑक्सिजन कॉपर टू प्लस आहे एफी टू एफी थ्री प्लस आहे अँड क्रोमियम थ्री प्लस आहे आता हे मी असेच एक्झाम्पल घेतले आहे जे आपल्या सीई टी पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत महत्त्वाचे जे की म्हणजे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत त्यांना आपण इथे कवर करतो ठीक आहे एक्झाम्पल लक्षात घ्या कुठले कुठले एक्झाम्पल आहे ऑक्सिजन कॉपर टू प्लस एफी थ्री प्लस आणि क्रोमियम थ्री प्लस दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॅरामॅटिक सबस्टन्स आता पुढचं बघायचं आपल्याला फेरोमॅटिक सबस्टन्सच्या बाबतीत फेरोमॅटिक सबस्टन्स कोणाला बोललं पाहिजे जो सबस्टन्स दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डकडे खूप स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतो आहे दे आर गेट स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड तर अशा सबस्टन्सला आपण बोलतो की त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी आहे पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे नंबर टू यांच्यामध्ये सुद्धा काय प्रेझेंट असतात अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात आणि यांच्यामध्ये चान्सेस आहे की परमनंट मॅगनिझम क्रिएट होऊ शकतो आहे कारण अनपेड इलेक्ट्रॉनचा काउंट जास्त असतो एक्झाम्पल कुठले कुठले आयन कोबाल्ट निकेल गॅटोलिनियम सी आर ओथ्री का हे काही इलिमेंट्स आहेत काही कंपाऊंड आहेत हे तुम्हाला काय दाखवतात फेरोमॅटिझम दाखवतात आता ओवरऑल बघायला गेलं काही महत्त्वाचे पॉईंट सांगतो नीट समजून घ्या आपण जर विचार केला एम एस टी ई टीचा एम एस टी ई टी हे तर मी तुम्हाला हवं होता आधी सांगायला पाहिजे होतं बट ठीक आहे एम एस टी टीचा आपण विचार केला तर एकवीस बावीस तेवीस या क्वेश्चन पेपरचा स्टडी केला तर मी आधीच डिक्लेअर केलं होतं मागच्या वर्षी की ट्वेंटी ट्वेंटी फोरला जेव्हा पेपर येईल तेव्हा सॉल्ड स्टेडवरती थ्री टू फोर क्वेश्चन येतील जे मॅक्झिमम थ्री क्वेश्चन असेल आणि या थ्री क्वेश्चन्सपैकी मॅक्झिमम क्वेश्चनचे चान्सेस आहे की न्युमेरिकल येऊ हो शकतो आहे आता न्युमेरिकल कशावरती येतील काही डेटाज ये महत्त्वाचा आहे एक तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ द युनिट्स यांच्यावरती एम सी क्यू न्युमेरिकलच्या फॉर्ममध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ओके नेक्स्ट न्यूमेरिकल आहे रिलेशन बिटवीन आर आणि ए तर हे काही इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत कोणासाठी सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर आणि फेस सेंटर रिस्पेक्टिवली हे रिलेशन्स व्यवस्थित करून ठेवाल या रिलेशनमधली डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ओके वन मिनिट हाय तर हे रिलेशन जसे तसे व्यवस्थित लर्न करून ठेवाल त्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल हे रिसेंटली विचारायला सुरुवात केली गेली त्यामुळे एखाद्या एक्स ग्रॅम मेटलमध्ये किती ॲटम्स असतात हे शोधायचं तुम्हाला एक फॉर्म्युला दिला आहे एक्स अपॉन एन एक्स इन टू एन अपॉन रो ए एक्यू त्यातलं एक्स म्हणजे सबस्टन्सचं मास मेटलचं मास एन म्हणजे काय नंबर ऑफ पार्टिकल्स आहे रो इज द डेन्सिटी आणि ए क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल ओके तसंच अजून एक क्वेश्चन आहे जसं नंबर ऑफ ॲटम्स काढले तसे नंबर ऑफ युनिट्सला पण काढायला विचारले जाऊ शकतं हाऊ यू कॅन फाइंड आउट नंबर ऑफ युनिट्स सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल त्याचा फॉर्म्युला आहे एक्स अपॉन रो इन टू एक्यू आणि थोडे खूप कमी चान्सेस आहे याचे तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स तुम्हाला कोणाला द्यायचं आहे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स नंबर वन याला नंबर टू डे रिलेशन बिटवीन आर एन ए नंबर थ्री हे याच्यावरतीच क्वेश्चनचे पॉसिबिलिटी खूप जास्त आहे ओवरऑल ॲड्रेस आपण केलं पूर्ण अनालिसीमध्ये असं नोटीस होतं की आपण समजा हंड्रेड क्वेश्चनचा डेटा ऑब्जर्व केला हंड्रेड ऑफ पी व्हॅक्यूज आपण चेक केले आउट ऑफ हंड्रेड पी वॅक्यूज तुम्हाला तुम्हाल या चॅप्टरच्या बाबतीत सांगतो आऊट ऑफ हंड्रेड पी वॅक्यूज सेवन्टी पी व्हॅक्यूज हे तुम्हाला सापडण्याचे चान्सेस आहे न्यूमरिकलच्या बेसवरती त्यामुळे या चॅप्टरचा अभ्यास करायचा असेल तर न्यूमरिकल येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि फॉर्म्युले खूप कमी आहे एवढे लिमिटेड फॉर्म्युले यूज करून तुम्ही बऱ्यापैकी जास्त पी वायक्यूज किंवा तुमचा बऱ्यापैकी क्वेश्चन कवर करू शकता सीई टीचे ओके सो so, याच्या पलीकडे शक्यतो कुठला टॉपिक तुम्हाला या चॅप्टरमध्ये प्रिपेअर करायचा नाही आहे ओके फॉर्म्युला बेस्ड थोडं जास्त कंटेंट असेल ते व्यवस्थित प्रिपेअर करा ठीक आहे हे व्हिडिओज बघितल्यानंतर तुम्ही काय करा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय काय प्रोवाईड केलं आहे तर तुम्हाला मी या नोट्स आहेत तशा प्रोवाईड करतो आहे नंबर टू तुम्हाला मी काही क्वेश्चनच्या फाईल प्रोवाईड करतो आहे ते तुम्ही सॉल्व्ह कराल मी तुम्हाला ट्वेंटी वन ट्वेंटी टू आणि ट्वेंटी थ्री या तिघही वर्षाचे पी वाय क्यूज टॉपिक वाईज शेअर केले आहेत आणि विथ सोल्युशन प्रोव्हाइड केले आहेत विथ सोल्युशन प्रोव्हाइड केले तर ते चॅप्टरच्या नोट्स डाउनलोड करा त्याचे प्रिंटआउट काढा ते सॉल्व्ह करा ॲट द सेम टाईम तुम्ही तुम्हाला संध्याकाळी मी एक क्वेश्चन पेपर देणार आहे हे सगळं कवर झाल्यानंतरच तो क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा तो क्वेश्चन पेपर असा कधीही मधून सॉल्व्ह करायचा नाही ओके सो so, लक्षात घ्या तुमचा स्टडी पॅटर्न कसं असलं पाहिजे जे स्टुडंट नवीन आहेत त्यांनी समजून घ्या की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं पाहिजे वन शॉट व्हिडिओ बघितला पाहिजे वन शॉट व्हिडिओ बघितल्यानंतर त्या वन शॉट व्हिडिओमध्ये शक्य असेल तर नोट्स काढून घ्या नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकमधून या नोट्स काय करून घ्या डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर तिसरा पॉईंट तुम्ही मी दिलेले सगळे पी वाय क्यू कवर करताय पी वाय क्यू मी तुम्हाला कुठले देतो आहे ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री विथ सोल्युशन प्रोवाइड करतो आहे विथ सोल्युशन मी तुम्हाला देतो आहे तर ऑब्वियसली हे केल्यानंतरच तुम्ही जो मी तुमची टेस्ट घेतो आहे ना ती संध्याकाळी तुम्ही टेस्ट दिली पाहिजे टेस्टच्या पी डी एफ <laughs> मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये शेअर करणार टेलिग्रामच्या ग्रुपची पण लिंक ग्रुपमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर ती लिंकला कनेक्ट व्हा तिथे टेलिग्राममध्ये जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला मागचं पण सगळं कॅन्डिडेट मिळेल प्लस ह्या व्हिडिओची पण लिंक मिळेल नोट्स पण मिळतील पीवॅक्स पीवॅक्सूज पण मिळतील ठीक so, so, आहे चल सो आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया जे चॅप्टर असणार आहे सोल्युशन ओके जे आपल्याला उद्या लगेच मिळते सो लेट्स स्टॉप हियर थँक्यू